त्या दिवसापासून आपल्या चाळीतल्या लोकांमध्ये किंवा डोंबिवली पश्चिमच्या सर्वच लोकांमध्ये होते की बाबा साहेब आम्हाला सगळ्यांना नोटीसेस आल्या. आता मी प्रत्येकाला त्या नोटीस बद्दल एक्सप्लेन करत होतो, पण आता या सगळ्या लोकांना एकत्र बोलूया आणि परत परत सांगण्यापेक्षा सगळ्यांना एकदाच काय ते आपण त्या नोटीस बद्दल जे काय महाराष्ट्रातल्या सगळ्या गायरान जमिनीवर किती अतिक्रमण झाले ते निश्चित करण्यासाठी किंवा किती गायरान जमिनींवरती लोकांनी घर हे निश्चित होत. गेल्या 8 दिवसामध्ये डोंबिवली पश्चिम, डोंबिवली पूर्व या भागामध्ये ज्या गायरान जमिनी आहेत त्या गायरान जमिनींवर असलेली जी घरं आहेत त्या सगळ्या घरांना नोटिसेस आलेल्या आहेत आणि या नोटीसच्या माध्यमातून सर्व जी या भागात राहणारी लोकं आहेत जी आज 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष या जागांवरती राहत आहेत आणि त्यांनी गरजेपोटी घरं बांधलेली आहेत अशा लोकांना या नोटिसेस आलेल्या आहेत आणि त्या नोटिसेस आल्यामुळे सर्व लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण होतं. काल रात्री डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांची मी भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये खासदारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या विषयावरती एक पूर्णविराम दिलेला आहे, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनीही आज वक्तव्य केलेलं आहे की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या गायरान जमिनींवरती राहणारी जी लोकं आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई महाराष्ट्र शासन करणार नाही आणि या सर्व लोकांना एक मोठा दिलासा आज या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे. एकूण किती जणांना नोटीस आलेल्या आहे आणि त्यांना कुठल्या तारखेपर्यंत? म्हणजे डोंबिवलीचं जर म्हणायचं झालं तर जवळजवळ 30,000 लोकांना नोटीसेस आल्या होत्या. तर या 30,000 नोटीसेस आल्यानंतर सर्वच लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं कारण ही जी घरं आहेत ही 20-25 वर्ष जुनी गरजेपोटी बांधलेली लोकांनी घरं आहेत आणि या घरांवर जर कारवाई झाली तर मोठा असंतोष या नागरिकांमध्ये निर्माण होऊ शकतो आणि सरकारने एक योग्य तो निर्णय आज या सरकारने घेतलेला आहे आणि लोकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे. सर, या ठिकाणी आम्ही आलो आहे अगदी भरपूर आम्ही पूर्णतः घाबरून गेलेलो होतो. आमचं पूर्ण फॅमिली घरात कोणाला अन्न गोड लागत नव्हतं. पहिली नोटीस आली आमची तलाठ्यांची नोटीस आली आणि त्या तलाठ्यांच्या नोटीसमध्ये आम्ही त्यांना ज्या सरांजवळ आलो तिथे आम्ही त्यांनी आम्हाला थोडंसं आश्वासित केलं, शांत केलं, आम्हाला थोडंसं आम्हाला वाटलं. परत 15 दिवस गेले पुन्हा आम्हाला नोटीस आली. आता ह्या नोटीस आणि अक्षरशः आम्ही 88 पासून इथे आम्ही राहतो आहे. त्यावेळेला आम्हाला एका बिल्डरने आम्हाला हे रूम बांधून दिले 10x15, 10x25 असे हे छत्रीसारखं आम्हाला रूम दिले. आम्ही 3 पिढ्या या ठिकाणी राहतो आहे, कोणते आम्हाला तिथे सुरक्षा व्यवस्था काही नाही आहे आणि आता हे परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये आम्ही वावरतो आहे. अक्षरशः आम्ही भेदरून थरकाप झाला आहे आमचा. अक्षरशः कुटुंबात अन्न गोड लागत नाही. आज 3 पिढ्या आज आम्ही वयस्कर माणसं आहे, आज 50 वर्षाची आमच्याजवळ मुलं राहत नाही का? त्या 15 खोलीमध्ये किती जण राहणार? आमची 3 पिढी, माझे वडील होते, मी आहे आणि माझे मुलं. आज तुम्हाला जे आश्वासित केले तुम्हाला, आम्हाला एवढा आता अत्यानंद झालेला आहे. सरांनी आणि सांगितलं आणि सरांचे आपले सर होते पुंडलिक शेठ, त्या मात्र त्यांनी पण आम्हाला आश्वासित केलंय की आम्हाला तुम्हाला आम्ही कुठल्याही तऱ्हेने आम्ही हे करणार नाही. आम्हाला पूर्ण आश्वासित केलं आणि हे आता आलंच समजा, पण यापूर्वीसुद्धा त्यांनी आम्हाला पुष्कळ सहकार्य केलं आणि प्रत्यक्ष सहभाग घेऊन आम्हाला बोलवून सांगितलं. प्रत्यक्षात तिथे येऊन त्यांनी आम्हाला सांत्वन केलं आमचं. पूर्ण आम्ही आपलं पुष्कळ आभारी आहे हे ऐकून आम्हाला आता पूर्ण असं आम्ही आनंदून गेलो आहे.